दादा आज त्या चेहऱ्याचं तोंड काय बघण्यावानी झालं रे. म्हणजे तुझं त्याला नडणं. अरे तो आल्या पावली परत गेलाय रे. मला काय वाटतंय दादा, तू फक्त तुझ्या जागी थांब रा. लवकरच त्या जाहिरातची सुट्टी होती का नाही बघ. हाच ना तो हारलेला पैलवान जो आपल्या मागे लागला होता जाहिरात दादाचा ऐकू नका म्हणून. स्वतः कुस्ती सोडली तर सोडली आणि आता आपलं पण भलं भगवान झालं. याला थमक नाहीये म्हणून लांब नाहीये मी आखाड्यापासून. कोणाला तरी शब्द दिलाय म्हणून लांब ठेवलंय स्वतःला. नाहीतर नाहीतर काय नाहीतर काय रे. नाहीतर चांगलाच धडा शिकवला असता त्या जयराजला बी आणि त्याच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला. धमकी देत आहे आत्ताच होऊन जाऊ द्या. बघता काय दम असेल तर नडा ना. अरे हना अजून एकमेकांना अजून हना. आमच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल करतोस काय. घे मग आता दाम दुप्पट बदला. आता योच व्हिडिओ आहे ना उद्या समद्या चॅनेलवर दिसल. मग समद्या जगात दवंडी पिटल. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. माजी पैलवान वीरेंद्र शिराळकर यांची नव्या पैलवानासनी दारूच्या नशेत मारहाण. आजच्या ठळक बातम्या संपल्या. प्राजक्ता कुठे? भाऊजी तुम्ही आलात पण पाहुणे कुठे? नशीब माझं सोबत नाही घेऊन आलो. नाहीतर पुरत नाक कापलं गेलं असत माझं. म्हणजे काय झालं? प्राजक्ता कुठे? अहो ती कॉलेजात गेली कामासाठी. यायलाच इतक्यात ती तालमीत गेले. पण तुम्ही तर मला म्हणालात की मीच दाटली तिला तालमीत. तिनं सबूत दिलता मला
आज पुण्यांदा घोळ नाही करायची. सांच्याला तयार राहील म्हणून तांबड्या मातीचे आण घेतले तिनं. पिक कोल्हापूर सवयीचा किताब आणि चांदीचं कडं जिंकून धावणारच म्हणून धाडली मी तिला. माझ्या परीस तांबड्या मातीचा मान जास्ती वाटतोय तुम्हास. अरे दादा, तालमीचं झाल्या बघू की कार्यक्रमाचं. अरे काय करायचंय आता तुमचं? सोन्या वाणीस्थळ आणतोय मी हुडकून, पण तुम्हाला हौस मातीचीच. आता येणाऱ्या पाहुण्यासनी अर्ध्या वाटावरून परत धाडायचं म्या. स्वतः तोंड घशी पडून. भाऊजी शपथ, मला यातलं काय बी ठावं नव्हतं. अहो मी प्राजासाठी साडी पण काढून ठेवली होती. आता चुलीत घाला ती साडी आणि आखाड्यातच थाटा तिचं घर. अग आता कुस्ती कुस्ती तरी मी 10 वेळा विचारलं, पुण्यांदा काही घोळ घालणार नाही ना. व आणखी किती पान उतारा झालायचा म्या. तुम्ही आणि तुमची लेख घाला काय गोंधळ घालायचा तू. भाऊजी भाऊजी ऐका की काय करून ठेवलं ते. काय गरज होती प्राचीला तालमीत धाडायची. एवढी मोठी स्पर्धा आज तालीम बुडून कसं चाललं असत. अहो पण तिने सबूत दिला होता दादा भाऊजींना. आपल्या संसाराला मोठा भाऊ म्हणून नाही तर बापाच्या मायने सावरले त्यांनी आपल्याला. अग पण मी कुठं नाकारले. माझ्या लेकीचं सपन पुरं व्हावं म्हणून ह्यो बाप धडफडतो ते नाही दिसत तुम्हाला. या सपनानं वाटोळ झालं नाही ना म्हणजे मिळवलं. अहो संसार पोरं बाळ सांभाळायचं सोडून कुस्तीच खेळत बसली तर कसं होणार तिच्या आयुष्याचं. हे बघ जे होईल ते चांगलंच होईल. मी आहे ना बघायला. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. चमारी त्यांच्या ज्यांचं करावं जाऊ भलं ते म्हणते अमित शहाने. आपल्याला विरोध होतोय म्हणजे आपण उचललेलं पाऊल अगदी योग्य जागेवर पडलंय बघ चिन्या. सरळ सरळ नडून आपल्याला रोखायची हिंमत नाही म्हणून ही असली खुसपट काढून आपल्यावर हमला केलाय बघ. आणि चिन्या मी टिचून सांगू शकतो हे त्या जाहिरातच काम आहे. त्यानंच भडकवलंय पैलवानांना. मलम लावून देतो. काय झालं ने हे काय झालं विरू चिने. अरे काय झालं तुला चिने. खरं सांग काय झालं. अहो ते अग काही नाही. ते 3-4 पैलवानांना समजवायला गेलो तर थोडी बाचाबाची झाली बाकी काही नाही. तुम्हाला काय गरज होती हे सगळं करायची. विरू तुम्हाला दिलेला शब्द मोडलायस. कुस्ती न खेळण्याचा शब्द दिलाय मी तुला पण कुस्तीसाठी काय बी करणार नाही असं काहीच ठरलं नाहीये आपलं. कुस्तीच्या भल्यासाठी मला जे जे करता येईल ते का नाही करायचं मी. कुस्तीनं काय भलं केलं रे तुझं. तू कुस्तीचं भलं करायला आई म्हणून तुझं भलं झालेलं बघायचंय मला. हे का समजत नाही रे तुला. त्यासाठी कुस्ती न खेळण्याचं वचन घेतलंय ना तुझ्याकडनं. ते मी मोडलेलं नाहीये पण तसंच वचन मी बाबांना बी दिलंय की कुस्तीशी इमान कधीच सोडणार नाही. जाणारा माणूस गेलाय पण त्यांच्या नंतर तुझाच आधार वाटतोय रे मला आणि तू असं वागतोस. एकदा फक्त एकदा आईच्या काळजाने विचार कर. समजलं तर ठीक नाहीतर माझं नशीब. या उपर आणखी काय बोलू. जेवून घ्या दोघ आणि औषध लाव त्याला काही. मम्मी ही कपडे होती भैरवलनीवर पावसाचं लक्षण दिसायला म्हणून घेऊन आली मी आता.
राजे लवकर आलीस. होय उद्याच्या स्पर्धेच्या आधी थोडा आराम मिळावा म्हणून वस्तादांनीच आधीच सोडलं. बर 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 कशी झाली तारी? एकदम झाक. मोठे पप्पा काय म्हणले? काय झालं शके? तू स्वयंपाकाची तयारी कर. ए पिंट्या जा डबा घेऊन ये पळ. मोठे पप्पा चिडले नाहीत ना? व कॅन्सलच झाला ना आजचा कार्यक्रम. तू काय टेन्शन घेऊ नको. टुर्नामेंट नंतर बघू. दे शके मी चिकन घेऊन येतो. आलोच. आता घरात चिकनच बनतंय म्हणल्यावर माझ्या एकटीसाठी बस झाली एवढी भाजी. पिंट्या तू चल माझ्यासोबत. पिंट्या मम्मी पप्पा मला काय धड सांगा ना. तू तरी सांग काय झाले. काय नाही ते काय ते हे बघ मला ठाऊक आहे तुला ठाऊक आहे ते. त्यामुळे पट दिशी सांग काय झाले. तुला माहिती आहे ना घरात सिरियस सिच्युएशन चालली. सांग पटापट. का आले? वीरेंद्र शिराळकर यांच्या भोवती उठलेलं वादाचं वावटळ अजूनही शांत होण्याची चिन्ह काही दिसून येत नाहीयेत आणि त्याला कारण हे त्यांचंच वागणं. मागील एका कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस समारंभात दारू पिऊन गेल्यामुळं त्यांच्यावर सडकून टीका झालेली असूनही त्यांच्या वागण्यात कोणत्याही सुधारणा दिसून येत नाहीये. आणि यावेळी तर त्यांनी दारूच्या नशेत मारझोड केल्याचंही समोर आलंय. विशेष म्हणजे एकेकाळी स्वतः पैलवान असलेले वीरेंद्र शिराळकर यांनी ज्यांना ही मारझोड केली ती तरुण मुलं स्वतः पैलवानच आहेत. बघतेस नाही विहिरीची प्रगती. मागल्या खेपेला फक्त पेपरात नाव छापून आलेलं पण या खेपेला पेपरापासून सरळ टीव्ही पर्यंत झेप घेतली वीरेंद्र साहेबांनी. शिराळकरांचं नाव पार सॅटेलाइटवर फेमस केलंय. अहो तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही तुमचा बीपी राईज करून काय होणार आहे का? ज्यांचा इशय आहे त्यांना तर काय पडलेलीच नाहीये. ते किती बी चुकले तरी त्यांच्या सगळ्या मिस्टेकी माफच. सोडा आपलंच बॅड लक नशीब म्हणायचं आणि चालायचं. स्वतःची काय बी चूक नसताना जगाच्या पुढ्यात मान खाली घालून हिंडावं लागणार आहे. आता सवयच करून घ्यावी त्याची आता नाही का? अहो कुस्ती संघटनेचे शहर अध्यक्ष ना तुम्ही आणि असा छुपाडाव खेळलोय आमच्या संघ. लाज कशी वाटली नाही रे तुला कुस्तीचा सौदा करताना? कोल्हापूरची शान आहे कुस्ती. तिचाच सौदा करायला निघालास वय रे तू. एक गोष्ट ध्यानात ठेवायची. अन स्वार्थ हा जर तुझा हेतू असला ना तर आम्ही कोणीच तुला पाठिंबा देणार नाही. काय मंडळी? बिलकुल नाही चालणार. तुमचा आमच्याबद्दल जो काही समज झालाय तो त्या एका इडिओमुळेच झाला. ठीक आहे आता तुम्हासनी त्याच इडिओची रियालिटी दाखव. रंगा योच आहे ना तो गडी ज्याचं बोलणं ऐकून तुमच्या समद्यांचं टाळकं सटकलंय.
आता तुम्ही याला काय ते विचारा, खरं काय आणि खोटं काय ते. दादा मी खरंच चुकलो, त्या वीर शिराडकरने मला पाच पाच दारू पाजली हो, मी काय बोलतो मलाच कळत नव्हतं. आणि त्याचा तो दोस्त तुम्हाला उकसवत गेला आणि मी खोळल्यावानी काय बी बोलत गेलो. दादा मला माफ करा, माफ करा दादा. माफ करा? अरे असं कसं माफ करायचं तुला? पैलवान वस्तात उपकाराखाली दबतील हे असं बोललास? अरे जीवाची बाजी लावून आखाड्यात खेळत्यात ते, त्यांना असं बोललास? नाही तुझी आहे ना त्या बाटली मास्टर संघच राहायची लायकी आहे. आमच्या नजरेसमोरून जायचं, परत कधीच आमच्या नजरेसमोर नाही यायचं. नजरेसमोर काय आसपास पण नाही दिसायचं. ए रंगा ताबडतोब याला कामावरून काढून टाक. नाही दादा, दादा दादा बघितलं कशी कशी माणसं असतात. नाही मी बघत आलोय. अहो कुस्तीला बढावा देण्यासाठी तुम्ही तुमची समधी हयात घालवली. तुमची ही मेहनत वाया जाता कामा नये ना, म्हणून आम्ही बी झटायलोय. हा तरी बी आता तुमचा विश्वास बसत नसेल ना, तर बघा या बघा. समध्या तालमीच्या बांधकामाचा ना ऑडिट केलंय आम्ही. कोणत्या तालमीमध्ये किती छत गळतंय, कोणत्या तालमीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, कोणत्या तालमीत किती डेव्हलपमेंट हवी आहे, समद पाहणी केली हो आम्ही. अहवाल धाडलाय मंत्रालयात, एवढंच कशाला. हे बघा दादा लाखांचे चेक तयार केलेत. सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता आम्ही आमच्याकडून यो निधी देतोय. हे समद कशासाठी? आम्ही स्वार्थी आहोत म्हणून का? राजकारणात आम्हाला मोठं नाव करायचंय म्हणून? नाही. कोल्हापुरातल्या कुस्तीला पुढं न्यायचंय म्हणून? तरी बी तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे, आत्ताच्या आत्ता कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय आम्ही आणि शपथ घेतो आयुष्यभरात परत कधीच निवडणूक लढवणार नाही. नाही म्हणजे नाही. मंडळी थोडा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. अहो एकदम विचारपूर्वक शुद्धीत हे सगळं आम्ही बोलतोय. त्या वीरेंद्र शिराळकर सारखं नाही आमचं. सदा आणि कदा दारूच ढोसतय, नशेत बडबडतय. अहो इकडं आम्ही काय काय करायलोय कुस्तीसाठी, सतत सतत कुस्तीचाच विचार. आणि तिकडं तो वीरेंद्र शिराळकर, त्यानं काल चार नवख्या पैलवानांना मारझूड केली, बेदम मारला. रंग्या त्या बिचाऱ्या पैलवानांना बोलवर. पैलवानांनो काल त्या वीरेंद्र शिराळकरनं दारू पिऊन काय केलं? अहो तुमच्या विरोधात भडकवत होते आम्हाला आणि आम्ही ऐकलं नाही म्हणून तुमच्या ताटाखालचं मांजर आहे असं म्हणत होता आणि डायरेक्ट हाणामारी सुरू केली. बघा तुम्हीच बघा, कोल्हापूर कुस्ती सवाई स्पर्धा उद्यावर येऊन ठेपली आणि यो बाटली मास्टर काय आता परत खेळत नाही उतरणार म्हणून आता नवीन पैलवानांचं खच्चीकरण करतोय. तुम्हीच बघा सर्वा कोणावर विश्वास ठेवायचा. कुस्तीला पाठ दाखवणाऱ्या त्या बाटली मास्टरवर कि मग कुस्तीला वाट दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जैरास थोरातवर. शकू अगं बाकरी आणखी लवकर. मम्मी पप्पा तुम्ही परत खोट बोलला ना माझ्याशी. कार्यक्रम कॅन्सल झाला नव्हता, मोठे पप्पा चिडून निघून गेले. समजलंय मला.
मी नाही सांगितलं काही, पिंट्याकडनं समजलंय मला. त्याच्याकडे कशाला बघताय रागानं? खोटं तर तुम्ही बोलला ना. मी तालमीतून लवकर येतच होती ना. तेच नको होतं मला. टुर्नामेंट उद्याच्यावर आले, तुझं लक्ष फक्त कुस्तीकडे असलं पाहिजे. अहो पण मोठे पप्पा. अगं काका येतो तुझा आणि माझा भाऊ, मी चांगलं ओळखतो त्याला. तुझ्या नावामोर कोल्हापूर सवाई आणि हातावर चांदीचं कडे दिसलं ना की मग बघ त्याचा बी ऊर कसा अभिमानानं भरून येतो. ती समद्यात आधी कौतुक करायला तो चिल इथ. अहो पण मी सबूत दिलता. मी काय सांगितलंय प्राजे, तू पुण्यांदा कुस्तीसाठी उभी राहिलीस येऊन मोठ काय नाही. तांबड्या मातीची आण जास्त महत्वाची आहे. तिचं इमान अगोदर, बाकी समज नंतर. तो विषय सोड. 2 दिवस उपोषण केलंयस, वजन कमी झालं असं ते नको का भरून निघायला? खाऊन घे. चला जेवा पटापट, मी भाकरी वाटतो. चला जेवा पटापटा. आकर